आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. पप्पा का झालं तचकून वरडायले? तू पाहिलं ते सत्य आहे लेकरा. विजयादशमीलेच आदि माया शक्तीनं महिषासुराचा वध केला. एका दुष्ट पापी कुकर्मी राक्षसाच्या जाचातून ही पवित्र भूमी मुक्त झाली. रावणाचा अंत झाला. गण गण गणात भूते. अहो का झालं काही सांगान का? कावेरी मी पाहिलं भीमकोबाचा शिरच्छेद झाला, मृत्यू झाला. आता आई रावण महिरावणाले सुरीने कापाले नको. महाराजांनी सांगितलं रावण मेला, भीमकोबा मेला. गण गण गणात भूते. बाप्पा अशी चित्र अनुभूती यायली कशी होते? दोन दियों का मेल है संगम पतित महान. क्या गंगा क्या जमुना दोनों तीर्थ समान. ओ साधु दोनों तीर्थ समान. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. लेकिन कुल देवता ग्राम देवता प्रसन्न झाली. संकल्प सिद्धीस गेला. आता आमच्या पायावर तो अभिषेक कायले. उठाले किन्नो? उठा न. गुरु माऊली तुमच्या पवित्र चरणांचा माथ्याला स्पर्श झाला आणि बांध फुटला भावनांचा. अशी निर्मळ माया आणि करुणेचा स्पर्श. महाराज विशाल संकटांच्या सागरात माझ्या आयुष्याची होडी गटांगळ्या खात होती. तुमच्या कृपेचं शीड लाभलं आणि भवसागर पार झाले महाराज. आता समधी जळमट गेली लेकरा. दुष्ट राक्षसाले आई आंबेनं शिक्षा दिली. मनातला विचारातला गदारोळ शांत झाला का नाही? हो महाराज, मनावरच समद मळब निघून गेलं आणि निरभ्र आकाशवाणी मनाचा आभाळ स्वच्छ झालं माऊली. महाराज तुमचं हात मस्तकावरत असताना अशुभ अमंगल घडेलच कस? महाराज लय कुचंबना अत्याचार सहन करा लागले. शेवटी आत्मसंरक्षणासाठी राक्षसाले संपा लागलं महाराज. स्त्रियांची कुचंबना करणारा राक्षस संपला माऊली. गण गण गणात भूते. भाऊ साहेबांना दिलेलं वचन पूर्ण झालं महाराज. नदीच्या पात्रावानी मन शांत झालं. आता नशिबातले भोग संपले राजे हो. आता गुरु भगिनींचं वचन पूर्ण करा लागते. हो
जशी आज्ञा महाराज. मी घेऊन जाईन पद्माली बनारस. तुमच्या आशीर्वादानं बनारसच्या यात्रेची तयारी करून देते म्या. गुरु माऊली, म्या आहेच ताई साहेबांसोबत, माई साहेबांसोबत. म्या त्यांच्याशिवाय आता जगू शकत नाही जी. टिकून टिकून सारखंच ना. तुम्हा दोघीली एकत्र आणणं ही जगदीश्वराची इच्छा होती. आता आनंदात जगा, सन्मार्गावर चाला, परोपकार करा. तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या दुष्ट सावकाराले, दुष्ट राक्षसाले क्षमा करा. इचरून जा, नव्यानं आयुष्य सुरुवात करा. समद शुभ होईल, मंगल होईल. गण गण गणात भूते. दारव्याले जाता, शुभम भवतु. डोळ्यात अश्रू काहिलेले किन्नो. महाराज, तुमचे दिव्य चरण सोडून कोठी जायचं? महाराज, शेगावातून पाय निघतच नाही ना. तुमच्या छत्रछायेखालत आनंद आहे महाराज. तुम्ही म्हणजे आमचा श्वास. तुमच्यापासून दूर कसा जगायचं महाराज? आम्ही तुमच्या संगतीच आहो ना. माय लेकरांपासून दूर कशी जाईन? आजवर तर तुमच्या हाकेले धावून आलो का नाही? निर्मळ मनानं हाक मारा. तुमच्या संगतीस हाव ना म्या. शरीर भिन्न असलं तरी बी आत्मा एकच आहे. ब्रह्मतत्वानं जोडलो गेलो आपण. चिंता कायले करता लेकिन्नो. आनंदानं जगा. आनंद द्या. ब्रह्मांड नायकाची कृपा आहे तुमच्यावर. शुभा असते पंथान संतु. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. आहो, दूध घ्या. ठेव घे तू. ठेव कायले? तडसड दिसून राहिली तुमची. तुम्ही निहारी न करता, दूध न घेता समाज कल्याणासाठी बाहेर पडाल. झालं, गाल फुगूनच बसते बो. बाबूजीले व्यंकोबाचं का झालं ते लगेच सांगायला पाहिजे का? मग कधी सांगू? आता व्यंकोबाचं दळण दळायलाच पाहिजे का? कालच दसरा झाला. लोगोलोग अशुभ बातमी द्यायलीच पाहिजे का? अशुभ बातमी? एक दुष्ट दुराचारी राक्षस मेला, शेगावातला रावण मेला, ही शुभ बातमी आहे. आहो पण मले कालच समजलं. काल रात्रीलेच सांगणार होतो बाबूजीले, पण तू मले अडवलं. आता बाहेरच्या लोकांकडून बाबूजीले वेंकोबाची बातमी समजली तर काय विचार करतीन ते? का बंकट काऊन नाही बोलला? माई, एक गोष्ट पटत नाही तुम्हाले. मले समजत नाही, सांगायला हरकत काय? आता तुम्हाला भेटायला जा लागन. म्हणाल गुरु आज्ञा झाली, जा लागते. गुरु आज्ञा म्हणता अंजगाला इसरता. गुरु आज्ञेच तिथलं महत्व राहते. म्हणून दिवस रात्र बाहेरच राहता तुम्ही. लेकराशी बोला, बालमुकुंदाले खेळवा, अशी गुरु आज्ञा काऊन नाही तुम्हाला? हमेशा जीव धोक्यात घालण्याचीच गुरु आज्ञा कशी होते? झालं बोलाची चोरी. असं पायता का मी अशम्य अपराध केला आहे. गण गण गणात भूते. गुरु आज्ञेवरून काही बोलू नको कावेरी. मी तुझ्या पाया पडतो. आत काळजात लय वेदना होते मले. काहीले झगडा करते
महाराजांचं स्थान जसं माझ्या हृदयात आहे ना, तसं मले माझ्या जबाबदारींची आणि लेकराची पण याद राहते. बोलायला समज. शांत राहा. समद लय छान सुरू आहे. आनंदी राहा. मी हात जोडतो तुझ्या. आहो बायकोले कोणी हात जोडते का? कस समजाव यायले? गुरु अन गुरु आज्ञे सामोर कशाले महत्व देतच नाही हे. चाला ना काकाजी, चाला ना पटापटा पटापटा पावलं उचला लागते ना. चाला चालत राहिलो ना, एक पायानं आधू आहे ना. ले वाईट वाटून राहिलं ये मुने. गण गण आत बोलते असं काय ले करता बाया बबण्यावानी? लहान आहे का तुम्ही रडाले? तर मग का करू मी भाऊजी? ना भाऊजी का करू? रडू नका ना काकाजी. असं मारुतीच्या मंदिरात बसून ढसा ढसा रडणं शोभते का तुम्हाले? सांगा बघू. महाराज आई गुरु माऊली आहेत ना. लय चांगली आहेस तू बाळा, लय चांगली आहेस. बाप्पा हट बो, असंच करता तुम्ही. कट्टी घ्यायला लागते ना तुमच्या संग. चला चला ना, चला चला. महाराज आहे समज शुभ करते. चला ना. लय वाईट वागलो मी, तू लय चांगली. चला. गणगणात बोलते. शुभम भव तू. दारुताई का झालं तुझ्या काकाजीले? मारुती मंदिरात बसून भल्ले रडत होते ब. गुरु माऊली महाराज, गुरु माऊली महाराज, तुमच्या चरणाशी बसायचे मायावाले लायक की नाही जी? महाराज व्यंकोबा, व्यंकोबा सावकार राक्षस होता जी, दुष्ट होता, अत्याचारी होता, धूर्त होता, पण मायावाला मालक होता जी, महा अन्नदाता होता जी. मी मीठ खाल्लं जी सावकाराच, सावकाराला शिक्षा योग्यच झाली जी, पण माणूस मेलेच दुःख राहत ना जी, माणूस मेलेच दुःख राहते महाराज. गण गण गणात भूते. पांडोबा सावकार त्याच्या कर्मन मेला. आम्ही लय वेळा समजवलं यंकोब आले, पण ही दिली की टळत नसते लेकरा. तुझ्या मनात प्रामाणिकपणा आहे, अन्नदात्या मालकाविषयी कृतज्ञता आहे, हा चांगला गुण आहे लेकरा. पण हाच प्रामाणिकपणा आणि कृतज्ञता हा गुण जगदीश्वराविषयी ठेवायला पाहिजे. चांगल्या कामात बी प्रामाणिकपणा असायला हवा ना लेकरा. इशारी अजगराच्या इळख्यातून तुझी सुटका झाली, कारण तुझ्या अंगी काही चांगले गुण बी आहेत लेकरा. पण त्या चांगल्या गुणांनी तू आयुष्य सन्मार्गावर ताण, भेटलेल्या संधीच सोनं कर, वैर कपट दुष्ट विचार सोडून दे ना, बोलवते. खारुताई कडून धडा घे. जिले तू जीवे मारण्याचा प्रयत्न केला, तिले तुह दुःख बघवलं नाही, असं खारुतैवानी निर्मळ मन ठेव. समद शुभ होईल. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. गण गण गणात भूते. वागून राहिले हे माणसाच्या वागण्या बोलण्यात ला फरक पडतेच कसा? मला तर किंमतच नाही. किंमत आहे ती गुरु आज दिली,
तडफड तडफड होते माझ्या जीवाची। आता तुई तडफड झाली तरी बुवा काही तुझ्या नवऱ्याला सोडत नाही। स्वतःच्या प्रतिबिंबाले बघून कायले घाबरते? अशी कशी बोलून राहिली तू, काय पण बोलते का? अगं कायले आवानते, तुया मनात असा विचार येत नाही? पदराले गाठ बांधून ठेव आणि माझे शब्द लक्षात ठेव। तुआ नवरा धाकले सावकार निसटणार तुया मुठीतून। असं कसं होईल बाप्पा? असं यापूर्वी कधी घडलं नाही? धाकले सावकार पुरते जाळ्यात अडकले त्या बुवाच्या, आणि महाराज सांगतील बोलतील तस धाकले सावकार वागत राहिले तर तू काही खरं नाही बाप्पा। असं कसं वागतील? बायको आहे ना म्या। हाव था रातोरात तुले आणि कोणाले पण न सांगता गेले ना व्यंकोबा शेटजीच्या वाड्यावर, तर गुरु आज्ञेचं पालन कराले। जीजी वंशांचा सुखाचा संसार व्हावा यासाठी वन वन फिरले का नाही धाकटे सावकार? अगं महाराजांच्या पायावर तर नाक घासतच होते का नाही धाकटे सावकार? अगं पण बहिणीसाठी करावंच लागते ना। हाव तर तू बस बाळाच्या पाळण्याची दोरी ओढत भटकू दे नवऱ्याले। बाप्पा प्रत्येक जोखमीच्या कामात धाकले सावकारच दिसतेत महाराजाले। त्या व्यंकोबाशी वैर घेतलं होतं ना धाकले सावकारांना, अगं राक्षस होता तो व्यंकोबा। धाकले सावकाराच्या जीवाचं काही बरं वाईट झालं असतं थ? गुरु भगिनी पद्मा नारायणीचा जीव वाचवायले येळोयेळी महाराजांनी धाकले सावकाराचा जीव धोक्यात घातला का नाही? अगं पण बोलन कोण? सासूबाई बाबूजी गणगण करत राहते आणि हे महाराजांच्या माग धावत राहते। मला वाटलं का आता बाळ आलं यायचं बाहेर फिरणं कमी होईल, पण अगं बाळाचा लळाच नाही आहे। मला मनापासून असं वाटून राहिलं का बाबूजी आणि ह्याच्यात जसं घट्ट नातं आहे तसं हे आणि बालमुकुंदात सुद्धा घट्ट नातं रुजायला हवं, पण ह्याचा बाय घरात टिकतच नाही। समते मला खुळीच समजते, म्हणते बांधून ठेवते तू नवऱ्याले कनवटीले। हाव तर नवऱ्याले ठेवाच लागते मुठीत। पाय बाई तू सुलक्षणा होऊ देऊ नको। काय नवरा हाय तर समद हाय, कावेरी तुले कडक भाच लागते। खरं हाय गण गण गणात भूते मुठी ठेवाले सुपारी हाय का तुझा नवरा? व लग्न सुपारीशी लागलं का माणसाशी? गुणी सज्ज निर्मळ बंकटीशी मनात ईश कायले भरवून घेते लेकरा? घृणा द्वेष वैर भावनेले जन्म देतेत लेकरा, आणि आपुलकी माया प्रेम याली लागलेली वाळवी म्हणजे घृणा न द्वेष। गण गण गणात भूते पण यायचं वागणं पहा ना, चोरी केली बंकटनी, तू अपमान केला का, खोटं बोलला का, मारहाण केली, व्यसनी झाला का तो? नाही ना लेकरा, समदे सद्गुण ज्याच्यात आहेत अशा बंकटशी झगडत राहते तू। ज्या बंकटली स्वतःच्या मर्यादेचं भान आहे त्याली बांधते कायले लेकरा? तुझ्या अशा वागण्यानं कुटुंबात कडवटपणा येईल। गण गण गणात भूते हसऱ्या आनंदी परिवाराले दिवच नको। गण गण गणात भूते गण गण गणात भूते। पहिली गभुला बाई देवा देवा सारी, सारी ला खंडोबा खेळी खेळी खंडोबा, खंडोबाच्या दारापाशी औसणीच पाणी,
औसणीच पाणी जस गंगेच पाणी। शंभू महादेवा, आणि गंगेच्या पाण्यावर तर फुल झाड बोरली, अनमाई नक्की चपकीसून फुलपाखरांच्या पाठीवर तर बसून बागड बागड बागडली। दाईजी चुकली मी, फिदी फिदी हसत शिंग मोडून सन्यानी गाय वासरात शिरली। पोटी यमुने संग फुल गोळा करायला जाते, फिदी फिदी हसते, अक्षम्य अपराध राहते। बाग जाई, मोह माया वासना याचा त्याग करायला लागते। इदवेले धाकट्या मालकीनबाईंच्या कावेरीच्या बाळाले टकमक बघत होती ना तू, आता फुलं वेचाले जाते, आरशात पाहते ना रोज, स्वतःच पांढर कपाळ तुले दिसत नाही भैताडे, सुगंध हवा तुले फुलांचा घे, मनात रोमा रोमात भरून घे। मोगऱ्याचा सुगंध घे, जाई जुई बकुळीचा सुगंध घे, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तू निर्गुणाचा, नमः शारदा मूळ तत्वार वाचा, दमोपंत आनंतया राघवाचा।